पुण्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगांवर 3 ते 4 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. संततधार पावसामुळे वरंधघाट परिसरातील धबधबेही प्रवाहित झालेले आहेत, त्यामुळे वरंधघाटाचं सौंदर्य अधिकच खुलून निघालेलं आहे. घाटातील धबधब्याचं आनंद लुटण्यासाठी म्हणून अनेक पर्यटक या ठिकाणी गर्दी करत आहेत. तर वरंधघाटातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी. पावसाळा सुरू होताच आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या वरंधघाटामध्ये आता धबधबे व्हायला सुरुवात झालेला आहे. जवळपास या परिसरामध्ये 100 मिलीमीटरच्या वर पाऊस झाल्याने या ठिकाणी अनेक धबधबे वाहत आहेत आणि याच धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहे. विशेष करून पुणे मुंबई परिसरातले जे पर्यटक आहेत ते या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात. मात्र या धबधब्यांमध्ये जाण्यासाठी किंवा जात असलेल्या पर्यटकांनी काळजी घेण्याचं आव्हान भोर प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. तर जिथे धोकादायक परिस्थिती आहे अशा ठिकाणी पर्यटकांना जाण्याचं न आव्हान भोर प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. एकूणच जर पाहिलं की लोक या ठिकाणी खास या धबधब्यांचा आणि या घाटाचा आनंद आणि निसर्ग पाहण्यासाठी आलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मी लष्कर मराठी मीडिया वरंधघाट पुणे. विकासाचा ध्यास म्हणजे